छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाने आणि पदस्पर्शानं पुनीत झालेल्या महाराष्ट्र राज्याचे जनहिताय जनसुखाय या संकल्पनेतून जीवनातल्या 24 तासापैकी दिवसाचा 18-20 तास काम करणारे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या रत्नागिरीचं नेतृत्व करणारे आणि महाराष्ट्र राज्याचे एक उद्योगमंत्री, एक लढवय्या मावळा आदरणीय उदय सामंतसाहेब, प्रवक्ते आदरणीय भरत गोगावणे, माझे मित्र आमदार योगेश कदम साहेब, ज्येष्ठ नेते सदा सनवरकर साहेब, व्यासपीठावर असलेले आणि रत्नागिरीच्या जनतेची रात्रंदिवस सेवा करणारे आदरणीय किरण सामंतसाहेब, सर्व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, जमलेले या ठिकाणचे सर्व बांधवांनो, माता भगिनींनो आणि तरुण सहकारी मित्रांनो, भाषणाच्या सुरुवातीला मला साहेब असं वाटतंय की हा व्हिडिओ इथून असाच फिरत मातोश्रीला जर जात असेल तर त्या मातोश्रीला ही जनसागर हिरवा भगवा हा समुद्र जो समोर दिसतोय तो तिकडे जरा दाखवत आला तर बघा या ठिकाणी सामंतसाहेब काही यंत्रणा आहे का बघा तिथं उभा, तिकडे जाऊ दे जरा ही जर वारं जरा. फक्त महाराष्ट्रात राज्यात नव्हे या भारत देशात नव्हे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी क्रांती करून आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री आलेले आहेत. मित्र राजकारण घडत असता राजकारणाची वाट पुढं चालतच असते, ती कुणासाठी थांबत नसते आणि यासाठी गेल्या विधानसभेला तुमच्या समोर येत असताना शहाजी पाटील असो, सरनवकर असोत किंवा तुमचे उदय सामंत तुमचे नेते असोत, आम्ही तुमच्या समोर सांगताना सांगत होतो की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य निर्माण करण्यासाठी तुमचं एक एक मत आम्हाला द्या, आम्ही मत मागत होतो. या विश्वासाने, या भावनेनं, या प्रेमानं तुम्ही आम्हाला मतं दिली, ती दिली होती युतीला, दिली होती सेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या. 2.5 वर्षापूर्वी मतमोजणी झाली, आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला गेल्यानंतर नेमकी गद्दारी कुणी केली तुम्हीच सांगा, मी बोलणार नाही. आम्ही बोललो तर आमचं तोंड दिसते, आमच्याच नावनं वरडायला चालू करते. अरे गद्दाऱ्या केल्या तुम्ही, गद्दार म्हणा आम्हाला. धनधनीत खंजीर त्या फडणवीसाच्या पाटकाळात खुपसून पालता पाडून सरळ शरद पवार मांडी उजवून बसला तुम्ही, कुणाला कळू सुद्धा आम्हाला दिलं नाही काय चाललंय काय नाही. कोंडलं जशी मेंढर जशी वाडग्यात कोणते तसं आम्हाला हाटीला नेऊन कोंडलं काय चाललंय का बाहेर निघायचं नाही. ती सुरेश प्रभू एक होता साहेब, तुम्ही खालीच असायचा हो, ती सुरेश प्रभू हे असं असं करत बाहेर निघायचं नाही, आज बसा चला जावं लागा. आमदार आहे, 3-3 लाख माणसाला मतं मागून आम्ही निवडून आलोय, सरळ कोंडून कुलप लावून ठेवली, महिनाभर आम्हाला कोंडून ठेवलं आणि काल काय दिला उद्धव साहेब मुख्य, आम्ही आनंदी झालो. उद्धव साहेब मुख्य आम्ही शिंदे साहेबांकडे जात होतो, पाया पडलो आम्ही शिंदे साहेबांचा. विचार आता भाषणात त्यांनी सांगावं खरं खोट की साहेब नका असं करू, हे राष्ट्रवादी आय काँग्रेस आपल्याला जुळू देणार नाही, भाजप संघ करा सरकार. साहेब साहेब म्हणले जाऊ द्या, आता मुख्यमंत्री आपले साहेब झाले, सगळ्यांनी आनंदानं मांडणी करा आणि सगळं काय चांगलं होईल. काय झालं 2.5 वर्षात काय झालं नाही.
आमी जे गोहाटीला गेलो ज्या ठिकाणी आम्हाला वेगवेगळे गद्दार कोण म्हणते कोण आमके खोके तमके खोके खोक्याची आवडी तुमची आहे त्या रे नाही ते आम्ही शेतकऱ्याची लेकर आहे आम्हाला खोका अजून कळलं नाही कशाला म्हणते ही सुद्धा या पेट्या खोक्या मुंबईतल्या भाषा गावाकडे आहेत का आपल्याकडे भाषा अरे पाचशेचे नोट बघायला मिळता मिळता दिवस जातोय आम्हाला आणि कुठं खोकी आम्हाला दाखवाय तुम्ही लागलाय कुणाही खोकी दाखवताय बदनाम करण्याचं जाणीवपूर्वक चाललेलं कटकारस्थान एवढ्यासाठी आहे की गेल्या 4-5 महिन्यात या महाराष्ट्र राज्यात जो कारभार केला शिंदे फडणवीस सरकारनं इतिहासाला त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. 60 साली स्वर्गीय यशवंतराजे चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंतच्या इतिहासात एवढे जनसामान्यांच्या हिताचे निर्णय 4 महिन्यात घेणार हे महाराष्ट्रातलं नव्हे या देशातलं पहिलं सरकार आहे मित्र. आणि घडतंय कशासाठी ज्या माणसाच्या अंतकरणात जनतेविषयी प्रेम आहे जनतेविषयी कणव आहे माझा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे माझा शेतमजूर सुखी झाला पाहिजे माझा विद्यार्थी चांगलं ज्ञान त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे शिकलेल्या पोराला माझ्या नोकरी मिळाले पाहिजे मासं धरणाऱ्या कोळ्याला कुठं अडचण येता कामा नये चौफेर विचार करून रात्रंदिवस काम करणारं एक खंबीर आणि कणखर नेतृत्व आम्ही 40-50 आमदार घेऊन तुमच्या समोर आलोय. मी वाईट काय केलं ना कोणतंही पाप आम्ही महाराष्ट्रात केलेलं नाही. 18 तास घराचं दार न उघडणाऱ्या मुख्यमंत्र्याला सोडून आम्ही 22 तास काम करणाऱ्या माणसाला तुमच्या समोर घेऊन आलो ही काय आमची चूक झाली का मित्र? ह्यात कोणतीही आम्ही चूक नाही. आम्ही बाजीगर आहोत जिद्दी आहोत मावळे आहोत छत्रपती शिवरायांच्या वंशातले आम्ही मावळे आहोत मित्र. आम्ही लढाई केली तेवढ्यासाठी केली की आम्हाला जाणवलं साहेब घर वाडा मोठा असतो खंड सगळी अशी रंगवलेली चांगली दिसत असते. शिवसेनेच्या घराची खंड सगळी चांगली दिसत होती पण आत गेलेली राष्ट्रवादीची नाही काँग्रेसची वाळवी जी पोखराय लागली होती ती उद्धव साहेबा ध्यानात झालं. खांडपाक पोकाळ व्हायला लागली कवा शिवसेनेचं ही घर धाडधी कोसळलं सांगता येत नव्हतं हे आमच्या नजरेला आलं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला. हिंदू हृदय सम्राटांनी निर्माण केलेली आणि धर्मवीर आनंदी गेली रात्रंदिवस कष्ट करून वाढवलेली खेड्यापाड्या डोंगरावर चढून जी शिवसेना आहे ती शिवसेना पक्ष जिवंत राहायला पाहिजे. माणसं येतात निघून जातात मृत्यू अटळ आहे मृत्यू कुणाला थांबणार नाही पण संघटना अमर टिकली पाहिजे. बाळासाहेबांची हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना टिकली पाहिजे या भावनेने हा विचार करून आम्ही आहोत. आज सगळीकडे जिकडे तिकडे बघतोय आपण एकच मारा चाललाय कशासाठी टीका होतात पण टीका करायलाही बाप लेक बी मैदानात यायला तयार नाही ती कुठली तर माणसं भाड्यानं आणल्या त्यांच्या सोडून दिल्या ती सगळ्या महाराष्ट्रभर ढिगाणा लावलाय सगळं. हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही त्यांच्या घराचे वंशज आणि हिंदू देवतांच्यावर लाजीरवाणी टीका करणाऱ्या हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या अशा एखाद्या आमच्या महिलेला तुम्ही महाराष्ट्रभर तुमच्या पैशानं फिरवताय आणि घराघराकडे गावागावात पाठवताय. दिलगिरी सुषमा अंधारांनी मागून चालणार नाही त्या काय कवा बी काय बोलणार आहे त्यान कवा बी माफी माग माफी किती भारी मागितली त्या दिवशी सामसाहेब बघितला का टी व्ही त्याचं काय म्हणले वारकऱ्याला काय जर दुखवलं असेल तर मला माफ कर झालं संपलं आला का काय माफी मागायची पद्धत आहे काय? माफी तर गंभीर मागा चूक तर मनापासून कबूल करा काळजाला गरा पडू द्या चुकला आपल्या चुकत माणूस असतोय पण माफी मागताना सुद्धा वारकऱ्यांची चेष्टा करून टाकली आणि त्यांना फिरवतो दूर ठाकरे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेची दिलगिरी व्यक्त उद्धव ठाकरे साहेबांनी केली पाहिजे नाहीतर हिंदू धर्माचा एक सुद्धा माणूस प्राण गेला तर या पुढे उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व मान्य करणार नाही. आमच्या हनुमानाला नावं ठेवली आमच्या रामाला नावं ठेवली आमच्या कृष्णाला नावं ठेवली आमच्या धर्माला नावं ठेवली कुठंपर्यंत आम्ही सहन करायचं उद्धव साहेब तुम्ही कशानं पेटून उठला? आज तुमच्या शेजारी बसले काल टी व्ही बघितला मी बातम्या बघितल्या
पृथ्वीराज चव्हाण एका बाजूला बसले, आजीदादा एका बाजूला बसले. ज्या सावरकरांना पळपुटो म्हणलं, ज्या सावरकरांना गद्दार म्हणलं, जी इंग्रजांचा हस्तक म्हणले, राहुलजी गांधी म्हणलेले आहेत, गेल्या महिन्यात म्हणलेले. आणि त्या पक्षाचे नेते तुमच्या डाव्या बाजूला, आणि जीवनभर शरद पवारांच्यावर घणाघाती टीका. हा बारामतीचा मामद्या कोण म्हणलं? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटले. कोण म्हणलं दावचं हस्तक? बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणले. एवढी घणाघाती टीका शरद पवार साहेबांच्यावर केल्यानंतर त्यांचा पुतण्या शेजारी बसला. आज आमच्यात कोण आहे? हे सगळे आहे ती शिवसेना निर्माण केलेली, शिवसेनेसाठी घाम काढलेली शिवसेना रक्त झाली. प्रत्येकाच्या पाठीवर काट्याचं वन आज सुद्धा दिसल्यानं सेना उभा करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलं. कदाचित मी त्यावेळी काँग्रेसमध्ये मी हे कष्ट केलं नाही, मला तो दावा करायचा नाही. पण हिंदू हृदय सम्राटांची अंत्ययात्रा निघाल्यानंतर मी माझ्या बायकोला सांगितलं, या माणसानं महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी एवढं कष्ट केलंय. येणारी निवडणूक मी शिवसेनेतून लढवणार. माझ्या तालुक्यात फक्त साहेब 1100 मतं शिवसेनेची होतं. एका दणक्यात मी 76,000 शिवसेना घेऊन गेलो आणि ही बाळासाहेब ठाकरेंची तस्वीर उंच केली. जास्त बोलत नाही मी, जाता जाता एवढं सांगतो मित्र. आज वेगवेगळे मोर्चे निघले, आता बी मोर्चा उद्या निघणार आहे. कशाचं मोर्चे? कोण चुकला असेल, केला असेल, झाला असेल, एवढा गौगवा त्याचा करायची लई मोठी गरज नाही. आणि जर गौगवाच करायचा आहे तर छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी कोणी दिली? रामदास स्वामींनी दिली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराज नाही, रामदास स्वामी छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हटले. जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले, अनेक बादशाह झाले, अनेक या ठिकाणी कोण कोण मोठमोठे नेते झाले असतील, लोकशाहीनं अनेक अध्यक्ष झाले, राष्ट्रात झाले, काही झाले असतील, तर जाणता राजा ही पदवी पृथ्वीच्या पाठीवर एकच, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून कुणालाही मिळालेली नाही, कुणालाही कधी मिळणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत जाणता राजा एकच, छत्रपती शिवाजी महाराज. जगानं मान्य केलंय, दि ग्रेट जगाच्या इतिहासकारानं नंबर एक ची पदवी छत्रपती शिवरायांना लंडन लायब्ररीमध्ये इंग्लंडमध्ये वहाल केली 150 वर्षापूर्वी केली. आणि एवढी महान परंपरा असलेला जाणता राजा, किती जणांना जाणता राजा तुम्ही म्हणताय? टीका केली गेला आमचं तोंड दिसतंय परत. सगळ्याच्या फोटोवर जाणता राजा, जाणता राजा. हे राष्ट्रवादी काँग्रेस तर रात्रंदिवस जाणता राजा शब्द वापरते. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का? हा छत्रपती शिवरायांचा अवमान नाही का? स्वतः पहिलं आत्मपरीक्षण कर. कैचीच कायम रात्रंदिवस वाट बघते. अजयदादा झोपण आहे, उद्धव ठाकरे झोपण आहे, ते पृथ्वीराज चव्हाण झोपण आहे, एकनाथ शिंदेला कुठं गाठायचं, कसं गाठायचं, काय होतंय, काय आला, काय लगा वाईट बघताय रे. कावळ्या सरापण नाही ते आयुष्यपत गुरु मिळत नाहीत. ही गरुड शेप आहे, गरुड भरारी. ही महाराष्ट्राला चौफेर चाललेली आहे. आशीर्वाद आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, आशीर्वाद आहे धर्मवीर आनंद दिघेंचा. मी आज तुम्हाला सांगतो, इतिहासात त्या महाराष्ट्राच्या कर्तृत्वान मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांची नोंद होणार आहे. रत्नागिरीत तुमच्या उदय सामंतांच्या नेतृत्वाची या पुढं तुम्हाला नोंद घ्यावी लागणार आहे. कारण तुमचा विकास, तुमच्या तळागाळातली तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी, तुमचं सुखदुःख निवारण्यासाठी, तुमच्या संसाराला फुलवण्यासाठी आणि तुम्हा सगळ्याच्या संसारात सुखाचं दोन घास आणण्यासाठी हा उदय सामंत नावाचं नेतृत्व रात्रंदिवस कष्ट करतंय. एकनाथ शिंदे साहेबांचा सगळ्यात लाडकं मंत्री कोण तर उदय साहेब म्हणताय. तुम्हाला काय जाता कमी पडत नाही, काळजीच करून भरले आता नाही तुम्हाला. ताट फक्त मोकळं तयार ठेवा. शिंदे साहेब असा माणूस एक दणादण दणादण टाकत चाललेला आहे, हायगे नाही कुठं.
शेतकऱ्याचे कर्ज माफ केले, नुकसान भरपाई दुपटीनं मराठवाड्याला दिली, आता पश्चिम महाराष्ट्र कोकणाला द्यायला चालू केले. एका बाजूनं या ठिकाणी नोकऱ्या आणल्या होत्या पोरांच्या, धडाधडा त्यांना ऑर्डर देऊन टाकल्या. शिक्षण संस्थेला सगळ्या अनुदान एका बाजूनं धूळधाण करून टाकली कालच्या कॅबिनेटला. भराभर निर्णय या ठिकाणी होते. फक्त तुमचं काम माझं काम आहे, काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणं हेच कर्तव्य तुमचं माझं. ह्यालाच मी मावळा म्हणे. आणि मावळ्यासारखं जगायचं असेल, मावळ्यासारखं वागायचं असेल, आणि छत्रपती शिवरायाची आण बाण शान जर राखायची असेल, तर तुमचं माझं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे एकनाथजी शिंदे साहेबांसारख्या एका कणखर नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहायचं. एक जाता जाता बार वेळ घेत ना वेळ आधीच झाला, एक किस्सा सांगतो. छत्रपती शिवराया आग्र्याला गेले, औरंगजेबाचा वाढदिवस होता. आणि वाढदिवसाच्या अगोदर एक सप्ताह चालला होता. औरंगजेब स्वतःची ताकद स्वतःची शक्ती सगळ्या आलेल्या हिंदुस्थानातल्या, त्यावेळचा हिंदुस्थान आफ्रिकेपर्यंत होता, ब्रह्मदेशापर्यंत होता, सिलोन पसरलेला होता. ह्या सगळ्या राजा महाराजांना त्याला त्याचे ताकद साम्राज्य दाखवायचं होतं, शक्ती दाखवायची. आणि खेळाचं मैदान सुरू झालं. पहिल्यांदा पैलवानांच्या कुस्त्या झाल्या, खूप घोड्यांच्या कसरती सुरू झाल्या, घोड्यांच्या कसरती जपल्या, हत्तीच्या कसरती सुरू झाल्या. औरंगजेबाचा स्वतःचा एक लाडका हत्ती होता. त्याने एक हत्ती सोडणं पालता पडला, त्याच्यावर दोन हत्ती सोडलं, दोन हत्ती पालतं पडलं, तीन हत्ती सोडलं, पाच हत्ती सोडलं, तरी पाच हत्तीला स्वतःनं लोळवलं. आणि औरंगजेबाला सोंडा शिकून सलाम केला. औरंगजेब छत्रपती शिवरायांकडे बघून, क्यों शिवाजी आपके दरबार में ऐसा कोई हत्ती है क्या? महाराजांच्या दरबारात हत्ती नव्हता. महाराजांनी नजर अशी केली बाजीकडे, बाजीनं वरनं किरण मारलं, उडी मारली, आणि खाली आला, आणि हत्ती आपुढं उभा राहिला. हत्ती बाजीला ताणायला लागला, बाजी पुढं पळायला लागला, हत्ती मागं पळायला लागला, बाजी पुढं पळायला लागला, हत्ती पुढं पळायला लागला. गार 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 तीन गिरक्या झाल्या. माणसं पिधी पिधी हसायला लागली. औरंगजेब दाढी कुरवळायला लागला. गाप दिशी बाजीनं उलट किरण मारला. हत्तीच्या सोंडो बसा कडं चांदीचं काढलं, थडा 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 त्याचं बुटकं फोडून टाकलं. हत्ती पालता पडला, त्याच्यावर पाय दिला. छत्रपती शिवरायांना मुजरा केला, है गया ऐसा बाजी आपके दरबार में औरंगजेब बोलो. छत्रपती म्हणे, बाजी सारखं जगूया, पावन खेळ लढूया, बाजी प्रभू सारखं लढूया, सिंहगड लढूया, तानाजी माडू सारखे लढूया, भीती फेकून द्या. विवेकानंदानं सांगितलंय सगळ्या तरुणाला जगातल्या, अभी एकच मंत्र घ्या, अभी म्हणजे निर्भयता, भयमुक्त व्हा, आणि धाडसानं जगायला चालू करा. वरडणारे वरडणारे त्या अरडणारे कोण वरडतंय काय म्हणते, ह्याच्यासाठी आमचा जन्म झाला नाही, ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही. आम्ही राजकारणात आलो आमच्या भागाचा विकास करायला, आमच्या माणसाची कामं करायला, त्यांची सुखदुःख दूर करायला आम्ही आलो. ती माणसाची महाराष्ट्रातल्या सुखदुःख दूर होणार आहेत. एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या सरकारकडून ही सुखदुःख दूर होणार आहेत, एवढा ठाम विश्वास बाळगा. मी जास्त बोलत नाही, मी काही मोठा माणूस नाही, पण एवढंच सांगतो, थोडं जरी पांडुरंगाच्या ह्या वारकऱ्या आहे मी, पांडुरंगाच्या घराजवळच आहे मी, माझं एवढं ऐका आणि एवढी ताकद इथं वाढवा की इकडं परत कोण वरडत आरडत आलं. इथं काय शिव्या द्या येते, त्यांना भाषण बंद केली त्यांनी. आता उद्धव साहेबांनी, शिंदे साहेब तुम्हाला माहिती, भाषण बंद केलं, शिव्या घेतले, ते पाठ करत रात्रंदिवस बसते. कसं ही हात वर करून कुठली शिवी द्यायची, ती हात वर केल्यावर कुठली शिवी द्यायची. शिव्या देणाऱ्याकडे लक्ष देऊ नका, काम करणाऱ्याला आशीर्वाद द्या. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो रफिक भाई, काय करताय?
काय नाही नेते राव कुठं आहे तुम्ही काय कळलं नाही. 5-6 दिवस झालं फोन बंद करून टाकलाय. रिकुताय वरडाय लागली इकडं. माझंही चारतात कुठं आहे तर नेते काय कमी जास्त आहे का कळवा. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे काय डोंगर काय हॉटेल समद काय ओके आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके. उदय सामंत मंत्री साहेब ओके. जय हिंद जय महाराष्ट्र.